महाराष्ट्र राज्यात गुटखा प्रतिबंधित करण्यात आला आहे, मात्र राज्यात गुटख्याची सर्वत्र सर्रास विक्री होत आहे। याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही। कोपरगाव शहरात सध्या छुप्या पद्धतीने तर तालुक्यात गुटख्याची खुलेआम सर्रास विक्री सुरू आहे। गुटख्याबरोबर मावेचीही विक्री जोरात सुरू आहे। गुटखा विक्रीबाबत विविध प्रसारमाध्यमांनी बातम्या केल्या, नंतर शहरातील लहानांपासून तर मोठ्या गुटखा विक्रेत्यांनी धसका घेत खुलेआम होणारी गुटखा विक्री बंद केली आहे। मात्र अद्यापही शहरात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने त्याची विक्री सुरू आहे। याउलट तालुक्यातील गावांमध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असून याला संबंधित प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। सध्या काही दिवसांपासून शहरातील मोठ्या गुटखा डीलरकडून शांतता घेतल्याचे पाहावयास मिळत आहे। मात्र तालुक्यातील मोठ्या गुटखा किंग यांना कोणाचाही धाक उरलेला नसल्याने ते तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री करत आहे। विशेष करून कोळपेवाडीत बाजारतळ परिसर, शहाजापूर चौफुली परिसर, देर्डे रोड पाटाजवळील परिसरासह अन्य ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री तेजीत होत असल्याचे दिसून आले आहे। कोपरगाव शहराला व तालुक्याला एका बाहेरील व्यक्तीकडून माल पुरवला जात असल्याची माहिती हाती आली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी LCB तसेच तालुका पोलिसांनी गुटखा विक्री व वाहतुकीवर कारवाई केली होती, मात्र तरी आजही प्रशासनाच्या नाकावर टिचून कोपरगाव शहरात छुप्या पद्धतीने तर तालुक्यात खुलेआम पद्धतीने गुटखा विक्री सुरू असल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांना प्रशासनाचे अभयतर मिळत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासन गुटखा विक्रेत्यांवर आता तरी कारवाई करणार का, की फक्त बघ्याची भूमिका घेणार, आता हे बघणे औचित्याचे ठरणार आहे।